पारनेर तालुक्यातील वासुंदे गावामध्ये माजी आमदार स्वर्गीय वसंतराव झावरे पाटील यांची 78वी जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप, गावातील महिला लाभार्थ्यांना पिठाच्या गिरणीचे वाटप, गावातील नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीकरण शिबिर, तसेच गावातील प्रत्येक अंगणवाडीतील विद्यार्थ्यांसाठी खेळणी वाटप आदी कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया झावरे पाटील, बाजार समितीचे माजी सभापती अरुणराव ठाणगे, खरेदी विक्री संघाचे व्हॉइस चेअरमन बाबासाहेब खिलारी, विलासराव शेंडकर, शहाजी कवडे, प्रकाश इघेसर, संतोष दाते, वासुंदे गावचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाइस चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, सर्व अंगणवाडी सेविका, मेडिकल ऑफिसर आदींसह वासुंदे ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बोलताना काय म्हणाले सुजितराव झावरे पाटील, या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी, पाहूयात. वसंतराव दादांच्या 78व्या जयंतीच्या निमित्तानं आज आमच्या वासुंदे गावामध्ये काही गरजू मुलींना जिल्हा परिषदेच्या मार्फत मोफत सायकल वाटप, त्याचबरोबर सुमारे 73 महिला भगिनींना गिरणीचं अत्यल्प दरामध्ये वाटप असेल पिठाच्या गिरणीचं, त्याचबरोबर 90 ते 100 डोस हे जिल्हा परिषदेच्या वतीनं कोविडच्या संरक्षणाच्यासाठी कोविशिल्ड या लस आज गावामध्ये आम्ही देत आहोत. त्याचबरोबर अंगणवाडी जेवढ्या आहेत त्या सगळ्या अंगणवाड्यांना खेळणीचं साहित्य असेल, अशा अनेक विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांचा वाढदिवस त्यांनी स्वतःच्या उभ्या आयुष्यामध्ये कधीही साजरा केला नाही, किंबहुना त्यांना स्वतःची जन्मतारीख त्यांनी कधीच कोणाला सांगितली, म्हणजे माझा 14 जुलैला वाढदिवस आहे हे त्यांनी कधी कोणाला सांगितलं नाही. त्यांचं सतत असं सांगणं असायचं की वाढदिवस ही गोष्ट माझ्यासारख्या छोट्या माणसाची नाही आहे, त्याच्यामुळं मी कधी वाढदिवस साजरा करणार नाही. आणि त्यांच्या पश्चात गावकऱ्यांनी निर्णय घेऊन त्यांचा वाढदिवस साजरा केला. आता वाढदिवसांची खूप धूम असते, परंतु वसंतराव दादांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये काही साधेपणा जपला, काही तत्त्व जपली, आणि आज मला माझ्या गावाच्या विषयी देखील खूप अभिमान वाटतो की एक अतिशय चांगलं गाव जे वसंतराव दादांच्या पाठीशी देखील अत्यंत भक्तपणे उभं त्याही काळात होतं आजही आहे. आणि म्हणून या गावाच्यासाठी आणि तालुक्याच्यासाठी जे जे काही करता येईल हे करण्याचा मानस आमचा देखील निश्चितपणे आहे. आता दादा इतका साधेपणा मी ठेवू शकत नाही, ही जरी वस्तुस्थिती असली तरी त्यांच्या ज्या ज्या काही महत्त्वाची तत्त्वं आहेत ती आम्ही आमच्या जीवनामध्ये आचरण करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे करतो आहे आणि करत राहणार, एवढंच सांगतो. पुन्हा एकदा दादांच्या 78व्या जयंतीच्या निमित्तानं मी त्यांच्या स्मृतीस उजाळा देतो. रामकृष्ण.